Good morning, all of you. I am glad to welcome all my parents, students, teachers, our guests, Principal Sir, Principal Ma'am. I am Vaishali Doke, Joyous English Medium School. Joyous English Medium School मध्ये नेहमीच नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात. त्यातलाच हा एक उपक्रम. आज CSD Foundation Joyous English Medium School तर्फे आयोजित करण्यात येत आहे संवाद पुष्प भाग 2, that is फुलपाखरांच्या दुनियेत. आणि मार्गदर्शन करणार आहेत मिस्टर दिवाकर कोंपे. फुलपाखरे, आजचा आपला विषय आहे फुलपाखरे. फुलपाखरे कोणाला आवडत नाही. फुलपाखरे पाहिली की आपल्या साऱ्यांचेच मन कसे प्रफुल्लित होते. विविध प्रकारची, विविध रंगाची अनेक फुलपाखरे आपण पाहतो. त्यांना पाहून आपल्याला बरेच प्रश्न पडतात. अगली दिसणाऱ्या अळीचे रूपांतर कालांतराने सुंदर अशा फुलपाखरात होते. फुलपाखरे पाहिली की आपण सर्वच जण त्यांना पाहत राहतो. त्यांना पाहून आपल्याही मनात बरेच प्रश्न पडतात. चला तर मग आज याच फुलपाखरांबद्दल बरंच काही जाणून घेऊयात आजच्या आपल्या गेस्ट कडून मिस्टर दिवाकर ठोंबे. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलांवर बसते कुत्कन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते. चला तर मग आपणही होऊयात आज या फुलपाखरांच्या दुनियेत दंग. नाव आय रिक्वेस्ट टू मिस्टर टू वेलकम अँड इंट्रोड्यूस अवर गेस्ट. सब लोगों को गुड मॉर्निंग. नाउ I am going to introduce to our guest whose name is Mr. Divakar Thomre ji. और उनका जो आज का टॉपिक है, सो इन द वर्ल्ड ऑफ बटरफ्लाइज, जे ज्याला आपण म्हणतो फुलपाखरांच्या दुनियेत. फुलपाखरं सगळ्यांना आवडतात ना. तर yes. Yes, sir. Yes. पण आज आपण सरांच्या माध्यमातून सरांबरोबर फुलपाखरांची एक वेगळी दुनिया पाहणार आहोत, जी आजपर्यंत आपण कधी अनुभवलेली नाहीये. सगळ्यात प्रथम मी सरांचे स्वागत करतो आणि सरांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. आपण सर्वजण उपस्थित आहात, सर्व पॅरेंट्स, स्टुडंट्स, आपल्या सर्वांचेही धन्यवाद आणि स्वागत. आपल्या दररोजच्या दिनक्रमामध्ये आपलं जे दररोजचं रुटीन असतं त्याच्यामध्ये आपण सर्वजण खूप कमी बदल अनुभवत असतो. आपण डेली आपल्या रुटीनमध्ये त्याच गोष्टी आपण करत असतो ना. चेंजेस खूप कमी असतात आणि आपल्याला चेंज करायला खूप कमी आवडतं. चेंज म्हटलं काही की भीती वाटते, बरोबर ना. पण आपल्या समाजामध्ये आपल्या अवतीभोवती असे बरेचसे मंडळी आहेत की जे असं फक्त डेली रुटीन, म्हणजे जे आपण म्हणतो तेच कामं करत नाहीत. ते दररोज काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन असं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधनं ते हळूहळू मोठा अनुभव गोळा करत असतात आणि त्याच्यातनं त्यांचं नॉलेज वाढतं आणि मग माणसाची जी खरी किंमत आहे ती सगळी त्याच्या ज्ञानावरतीच अवलंबून आहे, बरोबर ना. तर असेच आजचे जे आपले गेस्ट आहेत, दिवाकरजी ठोंबरे यांचा परिचय डोके मॅडमने आता मगाशी करून दिलेला आहे. पण तसं जर पाहिलं तर सरांचा म्हणजे अकॅडमिक जर म्हटलं तर ही इज ग्रॅज्युएट बाय कॉमर्स साईड. After that, he has completed his diploma in engineering, hardware engineering. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, 1992 ला, की जेव्हा आपल्याकडे इंडियामध्ये कम्प्युटर ही गोष्ट नवीन होती, तर त्यावेळेस सरांनी त्यांचा डिप्लोमा झाल्यानंतर SYS एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन नावाची एक कंपनी सुरू केली. तुम्ही पहा म्हणजे दूरदृष्टी किती आहे. 1992 मध्ये ही स्टार्टेड हिज कम्प्युटर इन्स्टिट्यूशन अँड दॅट इन्स्टिट्यूशन इज वर्किंग रिलेटेड टू डेव्हलपिंग डिफरंट ऍप्लिकेशन्स, डिफरंट आय टी सोल्युशन्स फॉर डिफरंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स.
तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सरांची आणि माझी ओळख जी झाली ती बेसिकली आम्ही एकमेकांचे चेहरे काल पाहिले, ते पण स्क्रीनवरती, आणि त्याच्या अगोदर आम्ही एक महिन्यापूर्वी फोनवरती बोललो होतो. सरांना जेव्हा मी सांगितलं की ही आमची फुलपाखरं ऍक्च्युली खऱ्या फुलपाखरांना खूप कमी वेळा भेटलेली आहे, तर आमच्या फुलपाखरांना तुमची ती निसर्गातली फुलपाखरं पाहायला नक्की आवडतील, तुम्ही जर वेळ दिलात तर बरं होईल. आणि सरांनी 2 मिनिटात लगेच हो म्हणून टाकलं आणि आज सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सरांचं परत एकदा स्वागत करतो. अजून एक मला सरांच्या बाबतीत सांगायचंय की सरांनी मोबाईल आयन असं एक मराठी नावाचं मराठी पुस्तक लिहिलंय, की ज्या पुस्तकामध्ये त्यांनी स्मार्टफोनचा उपयोग कसा करायचा, कारण जसं कम्प्युटर नवीन होता तसाच फोनमध्ये सुद्धा खूप चेंजेस होत गेले, आणि जसा स्मार्टफोन आला तसं, आणि मी मगाशी म्हटलं तुम्हाला की चेंज काही करायचं म्हटलं की आपण काय म्हणतो की अरे जरा अवघड पडेल बरं का, हे कसं होईल माहित नाही बरं का, पण सरांनी त्याच्यासाठी एक छोटस पुस्तक लिहिलं. आणि मला आठवतंय मी 4-5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये एका पुस्तक दालनामध्ये गेलो होतो, तेव्हा मला ते पुस्तक पाहायला मिळालं होतं. मी ते घेतले विकत नव्हतं घेतलेलं, पण मी पाहिलेलं मला नक्की आठवलं. मी जेव्हा वाचलं इंट्रोडक्शन मध्ये तेव्हा मला आठवलं की अरे हे पुस्तक आपण त्या पुस्तक दालनामध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील मराठमोळी फुलपाखरे हे पुस्तक सरांनी संकलित केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की हा विषय का, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी जसं मगाशी म्हटलं की ही आपली फुलपाखरं आणि निसर्गातील फुलपाखरं ही दोघेही स्वच्छंदी आनंदी अशीच सगळ्यांना पाहायला आवडतात. चेहऱ्यावरती तेज असलं पाहिजे आणि कायम रंगीबेरंगी कपडे घालून मस्त धिंगाणा केला पाहिजे, बरोबर ना? तर सर आपल्याला नक्कीच अशाच सगळ्या फुलपाखरांच्या, आणि दुसरं जर फुलपाखरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांचं आयुष्य किती असतं, फक्त काही आठवडे, आणि एवढ्याशा कमी कालावधीमध्ये जे ओनली 2 वीक्स 3 वीक्स एवढं कमी लाईफ असतं ह्या फुलपाखरांचं, पण त्याच्यामध्ये त्यांच्या कंप्लेंट्स काही असतात का? उलट सगळी मुलं बागेमध्ये जेव्हा जातात त्यावेळेस फुलपाखरांच्या मागे त्यांना त्रास द्यायला त्यांच्याबरोबर खेळायला त्यांना आवडतं. मी त्रास द्यायला मुद्दाम असं का म्हणतोय, काही मुलं थोडीशे त्यांना हात लावतात, पण तसं जर पाहिलं तर त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट की एवढा छोटा जीव आणि छोटं आयुष्य असून सुद्धा बायोडायव्हर्सिटीमध्ये आपल्या नेचरमध्ये त्यांचा रोल किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती आहे का? काय काम करतात ही फुलपाखरं? त्यांचं जे काही 2 किंवा 3 आठवड्याचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये ही फुलपाखरं आपल्यासाठी किती काम करतात माहितीये का? ज्याला आपण पॉलिनेशन म्हणतो ना, ते पॉलिनेशन ही फुलपाखरं करत असतात, आणि त्याच्यातनं आपल्याला जी वेगवेगळी फुलं वेगवेगळी फळं मोठ्या प्रमाणात जी मिळतात, तर ते बनवून द्यायचं काम, पॉलिनेशनचं काम ही फुलपाखरं करत असत आपल्यासाठी. तर ह्या फुलपाखरांकडनं आपल्याला सुद्धा हे खूप चांगलं शिकण्यासारखं आहे की जरी छोटा कालावधी असेल, जरी तुमचा काही छोटासा आपण म्हणतो ना छोटा जीव असेल, तरी प्रत्येकाने त्याचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन फॉर द सोसायटी हे थोड्याफार प्रमाणामध्ये आपापल्या परीने केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी ही नवीनच शिकलो होती, तर फुलपाखरांना टेस्ट जी कळते ना, जशी आपल्याला आपल्या टंगने टेस्ट कळते ना, तशी फुलपाखरांना ती टेस्ट त्यांच्या पायांनी कळते. तर असं हे सगळं बरंच काही काही गोष्टी सर आपल्याला आता, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता सरांच्या बाबतीत जर बोलायचं तर सर आपल्याला जे काय आता दाखवणार आहेत ना प्रेझेंटेशन, हे सगळं स्वतः सरांनी स्वतःच्या जे कॅमेरातनं टिपलेले फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये दुसरे कोणाचेही व्हिडिओग्राफ्स म्हणजे व्हिडिओज किंवा फोटोग्राफ्स नाही आहेत. सर स्वतः भारतभर फिरलेले आहेत, इवन जगभर फिरलेले आहेत, आणि हे सगळं तुम्हाला आता मी सरांना विनंती करतो की ह्या आमच्या फुलपाखरांना ही तुमची फुलपाखरं नक्की तुम्ही कशी अनुभवली ते सांगा, आणि एक मस्त आपण पुढचे 1-1.5 तास या फुलपाखरांच्या दुनियेमध्ये जाऊया. धन्यवाद. हँड ओव्हर टू यू सर.
थैंक यू कर्ड सर. माझा आवाज सगळ्यांना येतोय? यस सर. यस सर. ग्रेट. मला तुमच्या सगळ्यांचे ना मुलांनो गोड आवाज ऐकून ना खूप मस्त वाटलं. सकाळी सकाळी सगळेजण छान गुड मॉर्निंग म्हणत होते आणि सरांनी तुमच्या उपमा पण खूप छान दिलेली आहे तुम्हाला. ती सगळी छोटी फुलपाखरं आहे. मी जास्त अधिक वेळ न घेता फुलपाखरांच्या दुनियेत सैर करण्याकरता जातो. मी मॅडमना विनंती करतो की मला स्क्रीन शेअरिंगची मुभा द्यावी म्हणजे ताबडतोब मी लगेच आपल्या विद्यार्थ्यांना दाखवीन. आणि तुमच्या मस्तपैकी ना धमाल करा. सरांनी सांगितलं तसं की सध्या काय झालंय ना आपण सगळेजण तुम्ही मी आपण घरामध्ये ना अडकलेलो आणि सगळ्यांना असं वाटतंय की अरे आता कधी शाळा सुरू होणार आहे आणि आम्ही कधी बाहेर पडणार आहोत. गेले एक वर्ष, पहिले एक महिना होता, मग 2 महिने झाले, मग 3 महिने झाले, मग 4 महिने झाले, वर्ष झालं, आता पुढच्या वर्षी तरी आम्ही जाऊ का नाही जाणार. आणि असं सगळं वाटत असताना मनामध्ये एक निराशा दाटून येते. मुलांनो फुलपाखराचं देखील असंच आहे. पहिल्यांदा ना ते निराशेसारखं असतं, म्हणजे असे ना छोटं अंडं असतं, मग त्या अंड्याचं ना आळीत रूपांतर होतं आणि त्या आळीला वाटतं आता मी काय नुसती पानं खाणार आणि मी आता मरून जाणार. आणि अशाच वेळेला ना नेमकं तिला वाटतं की मी मरून जाणार आणि त्याच वेळेला त्याच्यामधनं फुलपाखरू निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठल्याही प्रकारची निराशा न बाळगता हे सगळं काही कालावधीमध्ये थोड्याच दिवसांमध्ये थोड्याच महिन्यांमध्ये हे नॉर्मल होणार आहे आणि तुम्ही पूर्वीसारखे पुन्हा एकदा स्वच्छंदीपणे बागडायला लागणार आहात. मी पुन्हा एकदा जॉईस इंग्लिश मीडियम स्कूल त्याच्यानंतर आपलं जे एज्युकेशन फाउंडेशन आहे चिल्ड्रन स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि दत्तात्रय कड सर या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की ओके. स्टुडंट्स कॅन यू सी द स्क्रीन? येस. आता 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 कोणी काही बोलणार नाही. आता आपण मजा करत करत जाणार आहोत पुढे. बायोडायव्हर्सिटी ऑफ बटरफ्लाईज, फुलपाखरांमधली जैवविविधता. सो इंडियाचा मॅप आपण सगळेजण बघत आहात. इथे जे ग्रीन पॅचेस जे दिसत आहेत ना हे ग्रीन पॅचेस म्हणजे इथे अख्ख्या जगभरातली फुलपाखरं आढळतात. भारतामध्ये एकंदरीत 1500 पेक्षा अधिक जास्त फुलपाखरं भारतीय उपखंडात आहेत आणि फक्त भारतामध्ये 1417 स्पीसीज राईट नाऊ अवेलेबल आहेत. लाईफ सायकल म्हणजे कशी असते? पहिल्यांदा फुलपाखराचं अंडं असतं, फुलपाखरं पानांवरती अंडी घालतात, मग त्यांची कॅटरपिलर होते, देन प्युपा अँड बटरफ्लाय. हे असं त्यांचं लाईफ सायकल आहे. आपण सगळ्या जणांनी हे अनुभवलं असेल, ऐकलं असेल. आता याची गंमत म्हणजे ना फुलपाखरू कोणत्या पण झाडावरती अंडं घालतं का? आता नाही. फुलपाखरू ना ठराविकच झाडांवरती अंडी घालतं आणि ते ज्याच्यावरती अंडी घालतं ना त्या प्लांटला म्हणतात त्या फुलपाखराचं होस्ट प्लांट. म्हणजे ना काही विद्यार्थ्यांना ना तुमचा वाढदिवस असेल ना तर काही जणांना श्रीखंड आवडतो, काही जणांना जिलबी आवडते, काही जणांना गुलाबजाम आवडतात. मग आई विचारते तुझा वाढदिवस आहे ना, मग मी काय करू रे? मग तुम्ही सांगता मला श्रीखंडच पाहिजे. मग आई म्हणते की नाही आज आपण जिलबी करूया का? तर तुम्ही नाही म्हणता मला श्रीखंडच आवडतं. तसं प्रत्येक फुलपाखरांना त्यांचं त्यांचं स्वतःच एक होस्ट प्लांट असतं. ओके. आता आपण एग लेईंग म्हणजे अंड, फुलपाखराचं अंड घालण्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 वनस्पती असतात, होस्ट प्लांट आणि नेक्टर प्लांट. त्यातल्या होस्ट प्लांट वरती अंडी घालतं. हे बघा, हे तुमच्या समोर जे तुम्हाला स्क्रीन वरती दिसतंय ना, दिसतंय ना सगळ्यांना? हे नीट बघा. येस, हे नीट अंडी घालतंय. बघा नीट बघा, हे अंडी घालतंय आणि याचं नाव आहे साल्मन अरब. आणि हे अंडी घालताना तुम्हाला ना आता पिक्चर मधली, वी विल मूव्ह फर्दर, आपण पुढे पुढे जाऊया आणि जसं होईल तसं मी तुम्हाला सांगतो हळूहळू. ओके. नेक्टरिंग बटरफ्लाय, ॲज आय टोल्ड यू फ्रेंड्स, की फुलपाखरांना 2 प्रकारचे वनस्पती खूप आवश्यक असतात. वन इज होस्ट प्लांट अँड अनदर वन इज नेक्टर प्लांट. होस्ट प्लांट म्हणजे काय? तर ज्याच्यावरती बटरफ्लाईज एग ले करतात आणि मग त्याच्यामधनं अळी येते आणि मग ज्याच्यामधनं तुम्हाला सगळ्यांना समोर स्क्रीनवरती दिसतंय ना बाळांनो? Yes, sir.
दिसला व्हिडिओ सगळ्यांना? यस सर. यस सर. यस सर. यस सर. होतं दिसलं कळलं सगळ्यांना? आणि आता आता आपल्याला असेच काय 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 गमती जमती बघायच्या आहेत तुम्हाला मी दाखवणार आहे हा का. तर आता आपण थोडस टेक्निकल माहिती पण आपण बघणार आहोत आणि थोडस आपण सायंटिफिक माहिती पण बघणार आहोत. ओके सो या नाव दिस इज कॉल्ड एज नेक्टरिंग. बटरफ्लाय ज्या वेळेला मध पितं तुमच्यासारखं आणि माझ्यासारखं त्याला तोंड नाहीये बरोबर आहे आणि तोंड नसल्यामुळे काय करतं माहितीये का त्याच्या काही दात नाहीयेत ओठ नाहीयेत. सो ओनली लिक्विड ते घेऊ शकतं आणि ते लिक्विड कुठलं घेतं तर फुलांमधलं. आणि ही जी फुलं असतात हे फुलं स्ट्रेचिस तारफाचं नावाचं हे नेक्टर प्लांट आहे आणि ह्या अशी अनेक नेक्टरिंग प्लांट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि आपण फुलपाखरांच्या थोडक्यात ना कोणती कोणती फॅमिलीज आहेत देर आर फॅमिलीज ऑफ बटरफ्लाईज. नंबर वन इज कुंचलपाद दॅट इज निम्फालिडी देन हेस्पिरिडी लायसनेडी पॅपिलियॉनिडी पायरिडी. बापरे काय कठीण नाव आहे पण ना डोंट वरी आपण ना त्यांची ओळख थोडक्यात बघणार आहोत. विल बिगिन विथ द हेस्पिरिडी. हा ही छोटीशी असतात एकदम चपळ आणि जोर जोरात ही वेगाने उडतात आकाराने छोटी एवढीशी असतात हा का आणि लेस अट्रॅक्टिव्ह असतात. सो दिस इज इंडियन ऑल्किंग नावाचं फुलपाखरू आहे. हे मी अरुणाचल प्रदेशला याचा फोटोग्राफ काढला होता. हे बघा वॉटर ड्रॉप्स बरोबर असलेलं हे फुलपाखरू याची खूप गंमत गंमत छान छान हे फुलपाखरू दिसतं. आणि याचं नाव बघा रेडा आहे रागावलेल्यासारखं दिसतंय ना एकदम परंतु ना याचा डोळा आहे ना लाल आहे लाल आणि म्हणून याचं नाव पडलेलं आहे रेडा आहे. आणि त्यावेळेला ना याची गंमत अशी आहे की ना याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे हे खाकी रंगाचं असतं आणि खाकी रंगाचं असल्यामुळे याच्या लाल रंगाला खूप धमाल आलेली आहे. हे पुढचं स्मॉल ग्रीन ऑल ज्या वेळेला व्हिडिओ येईल ना मॅडम त्याच्या वेळेला मला दाखवत सांगा. हा मी माझ्या घरी पण बघतोय चालतंय की नाही व्यवस्थित. तर हे स्मॉल ग्रीन ऑल नावाचं हे फुलपाखरू आहे आणि हे मी पहाटे काढलं होतं. ही फुलपाखरं ना सकाळी लवकर उठतात म्हणजे ह्या प्रकारची फुलपाखरांची गंमत असते की ही सकाळी लवकर उठतात आणि 8 च्या आत म्हणजे सकाळी या रात्री नाही 8 च्या आत मस्तपैकी बाहेर जाऊन डॅम पॅचेस वरती जातात. आणि काय करतात ते पुढे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पुढचं कूळ आहे नील कूळ दॅट इज लायसनेड म्हणजे ब्लू असतात. आता यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा काय आहेत. ही आतील बाजूने निळी असतात हा आकाराने लहान असतात आणि काही बटरफ्लाईज याला अपवाद आहेत. तन्वी विजय पाटील त्याच्यावरती ड्रॉइंग नको प्लीज ड्रॉइंग आपल्या घरातल्या पुस्तकावरती काढायचा बाळ. ओके कॉर्नेलियन कॅन एनीवन टेल मी की याच्या आतमधला रंग कुठला असेल. कॅन एनीवन आतमधला कलर कोणता असेल सांगू शकाल? नो सर. नो ओके हा बघा हा आतला कलर. आणि त्यावेळेला ना हे फुलपाखरांचे असे फोटोग्राफ काढताना ना जाम मजा येते. ते ना एकदम असे कधीच पंख उघडत नाहीत ते हळूहळू करून पंख उघडतात आणि मग हे बघा सकाळच्या उन्हामध्ये ते असे बसलेले असतात. ते काय करतात मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. ग्रास ज्वेल हे बघा याच्या वरती ना असे ठिपके दिसतात बघा हे ना ज्वेल सारखे ठिपके आहेत आणि म्हणून याचं नाव ग्रास ज्वेल पडलेलं आहे. याचं नाव आहे इंडियन सनबीम सूर्यकिरण. हे सगळ्या मुलांचं विशेषतः मुलींचं आवडतं चॉकलेट रॉयल. चॉकलेट सगळ्यांना आवडतं ना त्या चॉकलेट सारखा याचा रंग आहे बघा आणि म्हणून याचं नाव चॉकलेट चॉकलेट रॉयल पडलेलं आहे. हे ना मी मेघालयामध्ये काढलेला फोटो आहे. मंकी पझल सगळ्यांना मंकी माहिती आहे ना तर त्या मंकीचं सारखं याचं बाहेरची स्किन आहे आणि म्हणून याचं नाव आहे मंकी पझल. ओके हे पण एक प्लेन क्युपिड नावाचं फुलपाखरू वरती मी मुद्दामून नावं दिलेली आहेत. आणि आता आपण जाऊया निम्फालिडीकडे पुढच्या कुळाकडे. मगाशी सरांनी माझ्या इंट्रोडक्शन मध्ये माझी फुलपाखरांची माहिती दिली की ना जशी ना हे बघा अशी जीभ असते ना तुम्हाला आणि मला तशी फुलपाखरांना जीभ नसते. मग फुलपाखरांना श्रीखंड आणि मिरची त्याच्यानंतर पाणीपुरी आणि पावभाजी याच्यामधला फरक कसा कळणार? तर फुलपाखरं काय पावभाजी पण खात नाहीत पाणीपुरी पण खात नाहीत श्रीखंड पण खात नाहीत आणि थम्सअप पण पित नाहीत.
फुलपाखरांना मात्र त्यांची स्वतःची अशी झाडं ओळखायला लागतात की हे झाड माझं कशावरनं, आणि याच्या करता त्यांच्या पायांवरती छोटे 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 केस असतात आणि त्या केसांचा उपयोग हे त्यांच्या सेन्सरी बर्ड्स सारखा केला जातो आणि ही फुलपाखरं त्या पायांमध्ये असलेल्या केसांवरूनच अनेक प्रकारची झाडं ओळखत असतात. या फुलपाखराचं नाव आहे कॉन्स्टेबल. इथे काही पालक हजर आहेत असं मला सांगण्यात आलं होतं. या फुलपाखराचं नाव कॉन्स्टेबल का ठेवलं असेल हे कदाचित त्या पालकांना माहिती असेल किंवा आपल्या कड सरांना माहिती असेल. पूर्वीच्या काळी ना पोलीस हवालदार जे होते कॉन्स्टेबल्स त्यांचा युनिफॉर्म या रंगाचा असायचा, निळा, आणि म्हणून या फुलपाखराचं नाव कॉन्स्टेबल पडलेलं आहे. मगाशी उल्लेख करण्यात आला की मी एक फुलपाखराचा शोध लावला, तेच हे फुलपाखरू. अरुणाचल प्रदेशच्या जंगलामध्ये मी गेलो होतो. ब्लू ग्लासी टायगर नावाचं हे फुलपाखरू 142 वर्षांनंतर हे भारतामध्ये पहिल्यांदा आढळलं होतं. ओके, बास्किंग. आता ना आपण थोडासा एक व्हिडिओ बघूया आणि मग तुम्हाला गंमत सांगतो आम्ही. जाऊ दे जाऊ दे, गाणं ऐकायला तुम्ही गाणं ऐका गाणं ऐका. आता ना याच्यामध्ये गंमत अशी आहे की हे फुलपाखरू ज्या वेळेला बास्किंग करतं त्यावेळेला ते काय करतं तर हे बघा, हे ओपन तुम्हाला दिसतंय, याच्यावरती सगळ्या शिरा दिसत आहेत. या शिरांमधनं सगळा सनलाईट ते ऍबसॉर्ब करून घेतं. आणि ऍबसॉर्ब का करतं? बिकॉज बटरफ्लाय इज अ कोल्ड ब्लडेड इन्सेक्ट आणि त्यांच्याकडे ना ब्लड असतं परंतु त्याला कलर नसतो, कलरलेस ब्लड असतं. आणि हे सगळं ब्लड या शिरांमध्ये म्हणजे या वेन्समध्ये जात असतं आणि त्या वेन्समध्ये गेलेलं त्यांचं जे ब्लड आहे ते तापायला लागतं. ते तापल्याशिवाय त्याच्यामध्ये उष्णता ऊर्जा निर्माण होत नाही आणि ती उष्णता निर्माण होण्याकरता त्यांना सनलाईट मध्ये बास्किंग करावं लागतं. बास्किंग म्हणजे ते असं ओपन हे ठेवून बसतात आणि ओपन याच्यामध्ये ते सूर्यस्नान त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, असं ते बास्किंग हे त्याचं नाव आहे. कमांडर नावाचं हे फुलपाखरू आहे, हे बास्किंग करणारं फुलपाखरू आहे. हे रेड लेसविंग आहे की नाही, सुंदर लाल कलरचं फुलपाखरू. असं हे फुलपाखरू आसामच्या जंगलामध्ये मी काढलेलं होतं, सकाळच्या वेळेला आलं होतं. मी राहतो ठाण्यामध्ये आणि ठाण्याच्या बाजूला येऊरचं जंगल आहे. त्या जंगलामध्ये ही फुलपाखरं अत्यंत सुंदरपणे अशी एकत्र जमतात. ही टायगर नावाची फुलपाखरं होती. माझा वाढदिवसाच्या दिवशी मी हा फोटो काढला होता. जवळपास अशी 10,000 फुलपाखरं आमच्या आजूबाजूला होती. पुढचं फुलपाखरू आहे आर्च ड्यूक. मी तुम्हाला ना फुलपाखरांची नावं पण सांगणार आहे आणि त्यांच्या हॅबिट्स पण सांगणार आहे हळूहळू. ओके, डस्की डायडेम तुमच्या सगळ्यांच्या पुढे स्क्रीनवरती आलं असेल. तुम्ही स्क्रीन थोडा असा मॅक्झिमाइज करा, त्याच्या डोळ्यांकडे जा आणि डोळ्यांकडे बघा, त्याचे डोळे तुम्हाला वेगळ्या रंगाचे दिसतील. फुलपाखरांचे डोळे देखील खूप छान रंगाचे असतात आणि हेच मला दाखवण्याचा याच्या मागचा प्रयत्न होता, म्हणून मी तुम्हाला हे फुलपाखरू दाखवलं. आता थोडं बारीक करा, नॉर्मल स्क्रीनकडे या, मी पुढे जातोय. डस्की डायडेम कोहिनूर, कोहिनूर नावाचं हे रेअरेस्ट रेअर फुलपाखरू. मुलांनो काय गंमत झाली माहितीये का? मी ना या फुलपाखराच्या मागे ना खूप धावलो. हे मेघालयामध्ये मी आणि माझे मित्र गेलो होतो, आम्ही तिघच जण होतो. आणि गेल्यानंतर ना आम्हाला हे खूप लांबून फुलपाखरू दिसलं आणि हे रेअरेस्ट रेअर बटरफ्लाय आहे. म्हणजे ना या फुलपाखराचे अख्ख्या जगभरात 150-200 लोकांकडे फक्त फोटोग्राफ असतील असं हे रेअरेस्ट रेअर बटरफ्लाय आहे. आणि हे आम्हाला खूप लांबून दिसलं आणि माझ्याकडे कॅमेराची मोठी लेन्स होती. आणि मी तुम्ही कसे शाळा सुटल्यावरती पळतात धाड 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 धाडतात, तसा मी कॅमेरा घेऊन पळत सुटलो या फुलपाखराच्या मागे. आणि खूप अंतर, खूप खूप अंतर मी याचं चेसिंग केलं. शेवटी मला हे फुलपाखरू सापडलं, त्याचा फोटोग्राफ सापडला. मग माझ्या मित्राने पण फोटोग्राफ केला, असे आम्ही सगळ्यांनी फोटोग्राफ केले. आणि याची फोटोग्राफी केल्यानंतर आम्ही काय मजा केली माहितीये? तिथे ना भरपूर पाणी होतं आजूबाजूला आणि जंगलामधलं पाणी असताना असं एवढं एवढं पाणी होतं, अख्खा मी बुडबुडू शकेन एवढा. आणि त्या बाजूला कॅमेरे ठेवून दिले आणि एवढं रेअरेस्ट बटरफ्लाय आम्हाला मिळालं म्हणून आम्ही चक्क त्या पाण्यामध्ये उड्या मारून आमचा आनंद साजरा केला. आज मला तुम्हाला सांगताना तो प्रसंग पण डोळ्यापुढे आठवतोय. आणि अशी गंमत जम्मत असते बाळांनो, जंगलामध्ये अवश्य जा, अवश्य फुलपाखरं बघा, पक्षी बघा, खूप गंमत असते. पुढचं फुलपाखरू कॉमन मॅप. मॅप म्हणजे काय रे?
what do you mean by map? Akasha. Akasha, correct. Akasha. याच्यावरती जे बस बस एकाने कोणीतरी सांगा बाळांनो, याच्यावरती ना हे तुम्हाला असे जे पट्टे दिसतात ना हे नकाशा सारखे मॅप सारखे आणि म्हणून याचं नाव मॅप असं पडलेलं आहे. ओके, आता आपण पुढच्या फॅमिलीकडे जातोय. पुच्छकुळ म्हणजे ज्या बटरफ्लायला शेपटी असते ना त्या प्रकारची फुलपाखरं. बघा हे जे तुमच्या समोर दिसत ना याचं नाव ब्लू मॉर्मॉन. हे ना याची एक अजून एक गंमत सांगतो. दिस इज अवर महाराष्ट्र स्टेट स्टेट बटरफ्लाय. आपल्या महाराष्ट्राचं हे राज्य फुलपाखरू आहे. त्याचं नाव आहे ब्लू मॉर्मॉन. इंग्लिश मराठीमध्ये त्याला नीलवंत म्हणतात. हे लक्षात ठेवायचं, विसरून जायचं नाही. विच इज अ स्टेट बटरफ्लाय ऑफ महाराष्ट्र असं कोणी विचारलं की त्याचं नाव सांगायचं ब्लू मॉर्मॉन. ओके, आणि हे त्याच कुळामधलं फुलपाखरू आहे. हे बघा फुलपाखराच्या मागून नीट बघा, असं मोठं करून बघा. त्याच्या मागच्या बाजूला ते पाणी बाहेर एक्सक्रीट करतंय. फुलपाखराला ना शुशू करायची सोय नसते, त्याला शुशू करता येत नाही. पण ना त्याच्या शरीरामध्ये ना एक्सेस वॉटर असत. मग ते एक्सेस वॉटर बाहेर टाकण्याकरता ते या पद्धतीने टाकतं. हा ग्रीन ट्रॅगल टेल नावाचं फुलपाखरू आहे. मग असं उल्लेख केला होता की मी जगभर फिरतो. मी थायलंड मध्ये गेलो होतो चियांगदो इथे, केवळ फुलपाखराचे फोटो काढण्याकरता. तिथे हा काढलेला फोटो आहे. याच फोटोला मध्य प्रदेश सरकारचं मला पारितोषिक मिळालं होतं. कॉमन मॉर्मॉन नावाचं हे मेटिंग आहे फुलपाखरांचं. पंचमढीला मध्य प्रदेश मध्ये काढलेला फोटोग्राफ आहे हा. अशी ना फुलपाखरं ना मड पडलिंग करतात. मड पडलिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर जमलं तर आपण व्हिडिओ बघू, नाही दिसला तर नाही दिसत म्हणून म्हणू नका. मला कळेल मग मी तुम्हाला मड पडलिंग म्हणजे काय ते समजावून सांगतो. मड पडलिंग म्हणजे काय असतं तर जमिनीमधले क्षार ते शोषक. मी लक्ष द्या आता. फुलपाखरांना ना तोंड नसतं. डॅम पॅचेस जमिनीमध्ये ना ते नायट्रोजन घेतात, त्याच्यानंतर जमिनीमधनं सोडियम घेतात आणि जमिनीमध्ये इतर क्षार असतात. हे द्रवरूप क्षार हे सगळे फुलपाखरं शोषून घेतात. ते शोषून घेऊन त्याच्या छोट्या 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 कुप्या बनवतात. आणि ज्या वेळेला मादीबरोबर त्यांचं मिलन होतं, मेटिंग होतं, त्यावेळेला त्या मादीला पास ऑन केल्या जातात. मग त्या कुप्या मादी अंड्यामध्ये घालते आणि अंड्या अशी अंडी मादी एगलेईंग करते आणि मग त्या अंड्यांमधनं आळी होते. आळीतनं त्याचा कोश होतो, कोशातनं फुलपाखरू होतं. सो दिस इज मड पडलिंग. जमिनीमधील क्षार शोषून घेणं ही एक मड पडलिंगची मोठी गोष्ट आहे. आणि याच प्रकारे बटरफ्लाय मेटिंग बघा, मी मगाशी तुम्हाला उल्लेख केला होता. हा मी मुंबईला महाराष्ट्र नेचर पार्क नावाचं, मुंबईमध्ये फार कमी जंगल आहे, त्यातलं एक जंगल आहे महाराष्ट्र नेचर पार्क माहीम येथे, तिथे काढलेला हा फोटोग्राफ आहे. आणि त्यावेळेचं एक गाणं फक्त तुम्हाला ऐकवतो. गाणं ऐका. बोलो बोलो बोलो. एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह. मी माझ्या कॅमेऱ्यात दाखवायचा प्रयत्न केला पुढच्या वेळेला, पण मी तुम्हाला असंच दाखवायचा प्रयत्न करीन. आणि असं हे बटरफ्लाय मीटिंग. आता आपण पुढच्या कुळाकडे जाणार आहोत. हे बघा, हे एक वन ऑफ द ब्युटिफुल बटरफ्लाय. याचं नाव आहे जेझबेल. ही पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची या प्रकारची फुलपाखरं असतात. ही एकत्र गटागटांनी वावरतात. हे त्याचं चुलत भाऊ रेड बेस जेझबेल. मी थायलंडला ज्या वेळेला गेलो होतो त्याच्या वेळेला तिकडच्या चिखलामध्ये हा झोपून काढलेला फोटोग्राफ आहे. हे बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं मड पडलिंग करतात. म्हणजे इथे नीट बघा तुम्ही, असं मोठं करून बघा तुमचं स्क्रीन, तुम्हाला कळेल की याच्यावरती ना इथे ते असं ह्या सोंडेतनं हे करत असतात. आता ही सोंड असते ना
ही सोंड काय करते माहितीये का, ही स्ट्रॉ सारखं काम करते, ही जमिनीमध्ये सोंड खूप असते पण त्याला असं करून शोषावं लागत नाही, ते आपसूक त्याच्याकडे येतं आणि मग त्याचे सहा पाय असतात. तुम्ही नीट बघा, बटरफ्लाय हॅज गॉट सिक्स लेग्स, 1, 2, 3, 4, 5 and 6 हे सहा पायांवरती वावरणार असतं. त्याला एकंदरीत किती पंख असतात फुलपाखरांना कोणी सांगू शकेल मला, किती पंख असतात? दोन, फोर, रॉन्ग. फुलपाखरांना चार पंख असतात. आता नीट नीट बघा, नीट बघा, हा एक पंख कोणीतरी तीन म्हटलं, तीन कसे असतील रे? हे बघा, नीट बघा, हा एक पंख, हा दुसरा पंख, हा खालचा तिसरा पंख आणि चौथा पंख, या दोन पंखांमधला हा सेपरेटर आहे आणि ह्या दोन पंखांमधला हा सेपरेटर आहे. टोटल चार पंख असतात फुलपाखरांना. मग अशी सरांनी सांगितलं की फुलपाखराचं आयुर्मान म्हणजे त्याचं लाईफ स्पॅन इट इज बिटवीन 15 days, दॅट इज 2 weeks टू 3.5 months, दॅट इज 12 or 14 weeks. एवढं डिपेंडिंग अपॉन द साईज, त्याचं जेवढं फुलपाखरू छोटं तेवढा त्याचा लाईफ स्पॅन कमी आणि जेवढं फुलपाखरू मोठं तेवढा त्याचा लाईफ स्पॅन मोठा. हे ग्रेट ऑरेंज टीप नावाचं फुलपाखरू मी वसईला काढलं होतं, खूप सुंदर फुलपाखरू. हे टॅक्सी कलरचं फुलपाखरू, पहिल्यांदा ना काळी पिवळी रंगाची टॅक्सी यायची, तुम्हाला हे माहीत पण नसेल. ज्या वेळेला आम्ही तुमच्या एवढे होतो ना, त्याच्या वेळेला आजच्या सारख्या ओला अशा टॅक्सी नव्हत्या. त्यावेळेला ना फक्त काली पिली म्हणायचे त्याला, काळी आणि पिवळी, त्या टॅक्सीच्या रंगाचं हे फुलपाखरू हिल जेझबेल. हे फुलपाखरू आपल्याला नेहमी, हा काय झालं बाळा, मध्ये का बोलतीये जानवी? बघितलं का स्क्रीनशॉट घेते? हा घे घे स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट जाऊ पुढे. ओके, हा हे हिल जेझबेल नावाप्रमाणे हे जंगलामध्ये किंवा हिली एरियामध्ये आढळतं. आता आपण कोर्टशिप म्हणजे काय बघणार आहोत, मग मला कोर्टशिप म्हणजे मी समजावून सांगतो नंतर. हवाके साथ साथ घटाके संग संग ओ साथी चल, मुझली के साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल, मुझली के साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल, ओ साथी चल. अशी ती फुलपाखरू उडताना मजा आली ना बघायला. परत बघायची एकदा. ओके, घटाके संग संग ओ साथी चल, मुझले के साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल. तर असं हे अशी ही फुलपाखर आणि अशा या फुलपाखरांची गंमत. काय करतात माहितीये का, हे ना फुलपाखरांना एकमेकांमध्ये ताकद किती आहे हे आजमावत असतात. आणि हे आजमावत असताना ते काय करतात माहितीये का, की एकमेकांच्या भोवती घिरट्या घालतात, त्यांना कोर्टशिप असं म्हणतात. आणि ती कोर्टशिप आहे ना, तुम्ही जी आता बघितली ती कॉमन मॉर्मॉन नावाच्या फुलपाखराची कोर्टशिप होती. तुम्हाला सगळ्यांना कोकणामधलं आंबोली माहितीये, सावंतवाडी माहितीये, त्या आंबोलीच्या जंगलामध्ये हे आम्ही शूटिंग केलं होतं आणि अशी गंमत आली. आता आता पुढची गंमत मला तुम्हाला सांगायची आहे किंवा दाखवायची आहे, ती म्हणजे बटरफ्लाय रूस्टिंग. म्हणजे काय असतं माहितीये की ना, फुलपाखरं
ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन करतात. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. हे मायग्रेशन का करतात माहिती आहे का? एका ठिकाणचं त्यांचं अन्न संपलं की मग ती फुलपाखरं दुसरीकडे जातात आणि दुसरीकडचं अन्न खातात. आयदर त्या कारणाकरता किंवा सेकंड रिझन बिहाइंड दिस इज की एक्स्ट्रीम क्लायमेटिकल कंडिशन, म्हणजे खूप जास्त थंडी असेल, खूप जास्त थंडी असेल तर फुलपाखरं ना जास्त थंडी सहन होत नाही आणि अशा वेळेला फुलपाखरं जास्त थंडीच्या ठिकाणाहून कमी थंडीच्या ठिकाणी किंवा उष्ण प्रदेशामध्ये येतात. अशा दोन गोष्टी करतात बटरफ्लाय मायग्रेशन करतात. हे बटरफ्लायचं मायग्रेशन जे तुम्हाला समोर पिक्चर दिसतंय, हे पिक्चर जे आहे हे पिक्चर येऊर इथे काढलेलं हे आहे आणि तिथली ही गंमत आहे. तुम्हाला व्हिडिओ दिसला का आता? ओके 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 ओके. आता ना आता आपण फुलपाखरांच्या शेवटाकडे येतोय. नीट आता लक्ष द्या या प्रेझेंटेशनच्या. फुलपाखरांचे डोळे, फुलपाखरांचे डोळे हे खूप मस्त असतात. आणि मग हे डोळे ना, म्हणजे हे डोळे बघून ना मला एक गाणं आठवतं. कोणतं गाणं आठवतं बघूया आपण. इन आँखों की मस्ती के असे हे इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारो है. असे हे फुलपाखरं चे डोळे खूप छान, म्हणजे कसे असतात बघा. हे बघा फुलपाखरांचे डोळ्यांचे हे रंग खूप छान असतात आणि त्याचप्रमाणे फुलपाखरांचे आकार देखील खूप चांगले असतात. आता याच्या करताना तुम्हाला नेमकं मी एक इथे व्हिडिओ दाखवला होता पण तो चांगला चालला नाही. पण एक गाणं तुम्हाला आवडेल. I'm in love with the shape of you. We push and pull like a magnet do. Although my heart is falling too, I'm in love with your body. And last night you were in my room, and now my bedsheets smell like you. Every day discovering something brand new. Well, I'm in love with your body. Ooh, ah, ooh, ah, ooh, ah, ooh, ah. Well, I'm in love with your body. Ooh, ah, ooh, ah, ooh, ah, ooh, ah. Well, I'm in love with your body. When we came, we let the story begin. We're going out on our first date. Mm-hmm. You and me are thrifty, so go all you can eat. Fill up your bag and I fill up the plate. माझा जिकडे तुम्हाला चेहरा दिसतोय ना तिकडे तुम्हाला हे दिसेल. मी परत इथे तुम्हाला हे दाखवतो, जस्ट बघा एकदा. I'm in love with the shape of you. We push and pull like a magnet do. Although my heart is falling too, I'm in love with your body. And last night you were in my room, now my bedsheets smell like you. Every day discovering something brand new. Well, I'm in love with your body. Ooh, I, ooh, I, ooh, I, ooh, I. I'm in love with your body. Ooh, I, ooh, I, ooh, I, ooh, I. I'm in love with your body. Ooh, I, ooh, I, ooh, I, ooh, I. I'm in love with your body. Every day discovering something brand new. I'm in love with the shape of you. When we came, we let the story begin. We're going out on our first date. You and me are thrifty, so go all you can eat. Fill up your bag and I fill up the plate. अशी ही फुलपाखरं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं स्थान निर्माण करतात आणि या फुलपाखरांची एक गंमत मला तुम्हाला सांगायची आहे की आपण वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये असताना या फुलपाखरांचं आपण छान पैकी बटरफ्लाय गार्डन आपल्या शाळेमध्ये करू शकतो. इथे आज मला बोलायची संधी मिळाली त्याबद्दल मी कड सरांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो. थोडा टेक्निकल इश्यू होता, हे प्रेझेंटेशन अजून देखील चांगलं झालं असतं. व्हिडिओ माझे तुम्हाला बरेच मला दाखवायचे होते
त्याप्रमाणे मी प्रिपरेशन पण केलं होतं, पण ऐन वेळेला टेक्नॉलॉजी किंवा बँडविड्थचा काय इश्यू आलाय मला कळत नाही, कारण माझ्या इथे मला व्यवस्थित सगळं दिसतंय, इथे का नीटच दिसत नाही माझ्या लक्षामध्ये येत नाही. एनिवे आपण पुढच्या वेळेला याच्यावरती नक्कीच हे करू. मी कट सरांना एक शेवटी जाता जाता विनंती करीन की बटरफ्लाय गार्डन हे आपल्या शाळेच्या परिसरामध्ये करता येणं सहज शक्य आहे, आणि त्याच्याकरता तुम्हाला जी काही टेक्निकल गायडन्स लागेल तो देखील द्यायला मी उत्सुक असेन. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या बटरफ्लाय गार्डनच्या उभारणीमध्ये जर हातभार लावलात तर तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये फुलपाखरांची, केवळ फुलपाखरांचीच नव्हे तर पक्ष्यांची देखील संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढेल, आणि आपण फुलपाखरू संवर्धनामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकू असं मला इथे या ठिकाणी सांगायला आवडेल. मी माझा स्क्रीन जो शेअर केलेला आहे तो मी स्क्रीन माझं थांबवतो. पुन्हा एकदा दत्तात्रय गड सर आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो की इथे मला बोलवलं. कोणाला काही प्रश्न असतील तर मुलांनी जरूर विचारायला हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. मुलांना कोणाला काही प्रश्न विचारायचे? अदरवाइज मी सरांना एक प्रश्न विचारणार आहे. मिळतील मिळतील बाळांनो, तुमचं आयुष्य अजून असं किती, आत्ताची तुम्ही 10-12-15 वर्षाचे पण चिमुरले नाही आहात. तुम्हाला माझा प्रॉमिस आहे की मी तुम्हाला स्वतः फुलपाखरू दाखवीन. प्रॉबेबली मला कड सरांनी तशी संधी दिली तर मी निश्चित तुम्हाला फुलपाखरू उद्यानाच्या दृष्टीने मी तुम्हाला निश्चित मदत करीन. तुम्हाला फुलपाखरू बघायला नक्की मिळतील बाळांना. सर आमची ऍक्च्युली प्रायमरी स्कूल जी आहे ती शेतामध्येच आहे. क्या बात आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपण तुम्ही जे म्हटलेले फुलपाखरू उद्यान त्या अनुषंगाने वेगवेगळी फुलं आणि फुलपाखरं आणि त्याच्यानंतर मग जे तुमचा अनुभव आम्ही नक्कीच उपयोगात आणू त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. आणि दुसरा एक आमच्या सगळ्या मुलांच्या वतीने एक प्रश्न असा की तुम्हाला स्वतःला फुलपाखरांची आवड केव्हापासून लागली? साधारणपणे 2010 कालावधी होता, म्हणजे आजपासून 11 वर्ष मागे, आणि मी जंगलामध्ये गेलो होतो आणि फुलपाखरू जंगलामध्ये हातात कॅमेरा घेऊन समोर जे दिसेल ते शूटिंग करण्याकरता गेलो. लोकांना ही आठवण ऐकून म्हणजे थोडस आश्चर्य वाटत, पण ती गेल्यानंतर मी फुलपाखरू माझ्या समोर बसलो होता आणि मी त्याचे विविध अँगलने फोटो काढायचा प्रयत्न केला. मुलांना माझी चक्क फजिती उडाली. मी 2-2.5 तास त्या फुलपाखराच्या मागे वेड्यासारखा धावलो, मला एकही फुलपाखराचे चांगले शॉट मला मिळाले नाही. आणि मग मात्र माझ्या मनाने घेतलं की आपल्याला काही करून ह्याची फोटोग्राफी जमलीच पाहिजे, आणि मग मात्र त्या फुलपाखरांच्या मागे मी हात धुवून लागलो. आणि आपल्याला जमत कसं नाही या एका भावनेतनं पेटून उठून मी या फुलपाखरांच्या मागे त्यांचा फोटो काढायला लागलो. जसे जसे फोटो काढायला लागलो तसं तसं जाणवलं की नुसती फोटोग्राफी नाही तर त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण जर तुम्हाला चांगले फोटो हवे असतील तर त्यांच्या सवयी तुम्हाला कळल्या पाहिजेत. आणि त्या सवयी कळण्याकरता मग मी इंटरनेटवरती त्याच्यानंतर अनेक पुस्तकांमध्ये त्याचं वाचन सुरू केलं. आणि अभिमान म्हणून नाही, म्हणजे गर्व म्हणून नाही, पण अभिमान नक्की आहे की आता महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगभरात जिथे जिथे म्हणून फुलपाखरांची पुस्तकं निघालेली आहेत जेवढी केवढी, त्याच्यामध्ये मी काढलेल्या फोटोंचा समावेश नाही असं एकही पुस्तक नाही आहे. आणि ही सगळी मुलांना पॅशन खूप महत्वाची आणि त्याच्या मागे ती आवड जपण्याकरता कष्ट खूप महत्वाचे असतात. सगळ्यांना मुलांना असं वाटतं की घरामध्ये बसून कंटाळा आला तर काय, तर तुमच्यापेक्षा जास्त मी कंटाळलेलो आहे, कारण एरवी मी शनिवार रविवार कधीच घरात नसतो आणि मी नेहमी जंगलामध्ये फिरत असतो. परंतु ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझी अवस्था एकदम ते घरामध्ये अडकलेल्या ते पोपट जसा पिंजरात अडकतो तशी माझी अवस्था झालेली आहे. मला वाटतं कडस तुमचं असं उत्तर मला मी द्यायचा प्रयत्न केला आहे. सर आपण जो काही गेले 1.5 तास मुलांसाठी जो वेळ दिला फुलपाखरांबद्दलची खूप सारी माहिती सांगितली,
म्हणजे अक्षरशः कितीतरी रंग होते, कितीतरी प्रकार होते, त्यांची नावं थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटली पण तरी सुद्धा काही नावं नक्कीच लक्षात राहण्यासारखी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ब्ल्यू मॉर्मॉनच्या रिलेटेड जे सांगितलं तुम्ही की आपलं राज्यस्तरीय फुलपाखरू आहे ते सगळ्यांसाठी जे नवीन आहे आणि सगळ्यांच्या नक्कीच लक्षात राहील, उपयोगाची आहे ती. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांनी जे काही तुम्हाला प्रश्न विचारले की आम्हाला केव्हा फुलपाखरं पाहायला मिळणार, तर याच्यातनं नक्कीच म्हणजे तुम्ही त्यांचं कुतूहल जागृत करण्याचं काम नक्कीच झालेलं आहे. त्याच्याबद्दल एकदा तुमचे परत एकदा धन्यवाद म्हणतो. आणि मला वाटतं शेवटचे 1 मिनिटच राहिलेले आहेत, अजून मुलांना कोणाला काही विचारायचं सरांना? सर मला विचारायचंय. इंडियातलं सगळ्यात मोठं बटरफ्लाय कोणतं आहे? क्या बात आहे, नाव काय ताई तुझं? सर्वरी. सर्वरी अभिनंदन. सगळ्यात मोठं फुलपाखरू भारतामधलं आहे सदर्न बर्ड विंग. त्याचा विंग स्पॅन 195 मिलीमीटर आहे. म्हणजे विंग स्पॅन म्हणजे दोन टोकन पूर्णपणे अख्खं हे उघडल्यानंतर. आणि सर्वरी बाळा, हे एका पक्षापेक्षा मोठं फुलपाखरू असतं. मी लगे हात तुला अजून इन्फॉर्मेशन देतो. सगळ्यात छोटं फुलपाखरू हे टायनी ग्रास ब्लू. त्याचा पंख विस्तार हा ओनली 14 मिलीमीटर असतो, 14 मिलीमीटर्स. आणि सगळ्यात मोठं फुलपाखरू सदर्न बर्ड विंग, त्याचा पंख विस्तार असतो 195 मिलीमीटर्स. वर्ल्ड मधलं सगळ्यात फेमस बटरफ्लाय कोणतं आहे? वर्ल्ड मधलं फेमस बटरफ्लाय, क्या बात आहे, मुलांनी एकदम भारी प्रश्न विचारला. माझ्या म्हणजे प्रत्येक दृष्टीने अख्ख्या जगात बाळा 15,000 अधिक फुलपाखरं आहेत. 15,000, 15,000. त्यामुळे त्याच्यामधलं सांगता येणं कठीण आहे खरंच. परंतु मोस्ट पॉप्युलर किंवा ज्याला काय म्हणता येईल की मोस्ट फॅसिनेटिंग बटरफ्लाय ऑफ इंडिया इज कैझरे हिंद. तुम्ही ही नावं मुद्दामून लिहून ठेवा, नंतर तुम्ही ही सर्च करा, मग तुम्हाला कळेल ते किती सुंदर फुलपाखरू आहे. कैझर ए हिंद, कैझर ए हिंद किंवा भूतान ग्लोरी, ही फुलपाखरं खूप फेमस किंवा खूप त्याचं भुरळ पडतील अशी आहेत. त्याचबरोबरीने अजून एक फुलपाखरू ज्याचा उल्लेख मला करायला आवडेल, इक्विडॉर, घाना, पेरू ह्या देशांमधल्या जंगलांमध्ये आढळतं. त्या फुलपाखराचं नाव आहे 88. ही फुलपाखरं खास सर्च करून बघा. त्याचप्रमाणे युट्यूब वरती जर गेलात तुम्ही तर युट्यूब वरती बटरफ्लाईज ऑफ इक्विडॉर किंवा बटरफ्लाईज ऑफ घाना किंवा बटरफ्लाईज ऑफ ब्राझील असं तुम्ही टाकलं तर तुम्हाला अत्यंत सुंदर प्रकारची फुलपाखरं बघायला मिळतील. या वर्षाच्या अखेरीस पर्यंत माझं स्वतःचं पुस्तक बाजारामध्ये येत आहे. पुस्तकाचं नाव आहे फ फुलपाखराचा आणि त्याच्यामध्ये अनेक कविता आणि अशा स्वरचित गोष्टी केलेल्या आहेत. कड सर आपली परमिशन असेल तर त्यातली एक कविता मी मुलांकरता वाचून दाखवू का? अवश्य अवश्य. ओके, फुलपाखरांचे आपण शेवटचे 2 मिनिटं राहिलेत म्हणून मी घेतो. फुलपाखराचं जीवन अवस्थेतनं सांगितलेली आहे. अंड्याबाहेर येताच तरफल मी खाणार, कोवळी पाने लागतात तरफल मी खाणार. म्हणजे काय करते माहितीये का, ती फुलपाखराचं आळी आहे ना ती अंड्याच्या बाहेर आल्या आल्या ना पहिल्यांदा सगळं टरफल खाऊन टाकते, ते तिचं पहिलं अन्न असतं. अंड्याबाहेर येताच टरफल मी खाणार, कोवळी पाने लागतात मला, खातच मी सुटणार, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. मी इवलीशी खात खातच जाड जूड होणार, अंगाभोवती द्रवतंतूंचा कोश मी गुंफणार. म्हणजे काय, किती ज्या वेळेला त्या कोशामधनं आळीचं कोश होतं म्हणजे ती स्वतःभोवती असे गोल 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 धागे विणते आणि त्याला कोश म्हणतात. सुंदर मी होणार, सुंदर मी होणार, कोशात जाताच रुपडे माझे पालटणार, सरपटणारे शरीर जाऊनी सोंड पंख नवे फुटणार, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. क्षणभंगूर जीवन माझे समरसून जगणार, स्वतः घेऊनी मोद इतरांना देणार, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. हा विचारा बाळांनो डाऊट तुमचे काय आहेत. सर येस, बटरफ्लायच्या प्रजाती किती आहे? बटरफ्लायच्या प्रजाती भारतामध्ये
1329 भारतीय उपखंड, दॅट इज भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका मिळून 1500 प्लस आहेत आणि ऑल ओव्हर वर्ल्ड 15,000 प्लस आहेत. नक्कीच सगळ्यांची क्युरियोसिटी जे बटरफ्लायच्या रिलेटेड आहे ती जागृत झालेली आहे आणि त्याच्याबद्दल सरांचं खूप खूप आभार अभिनंदन. आणि नक्कीच सरांनी जसं मगाशी आपल्याला सुचवलं तसं आपण आपल्या प्रायमरी स्कूलमध्ये बटरफ्लाय गार्डन याच्या संबंधित नक्कीच सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण काहीतरी काम करूयात. मला असं वाटतं की आपण सरांचं जे काही टायमिंग दिलं होतं मी 12:30 पर्यंत, तर ते होऊन गेलेले. सरांनी आपल्याला अधिकचा वेळ दिलेला आहे. आपण एकदा सर्वांनी सरांना गुड बाय करूयात आणि परत एकदा सरांना आपण पुन्हा केव्हा तरी पक्ष्यांची माहिती घेण्यासाठी सुद्धा एकदा बोलूयात. कारण मला एवढं तर नक्की जाणवलं की मुलांना फुलपाखरांबद्दल बरेचसे नवीन माहिती आज मिळालेली आहे आणि सरांनी एकदम म्हणजे आपण जे म्हणतो ना ऑडिओ व्हिडिओ त्याच्यानंतर सॉंग्स सगळ्यांचा वापर करून आणि एकदम मुलांच्या लेवलला जाऊन सांगितलं. सर पुन्हा एकदा आमची स्कूल आणि आमचे सर्व विद्यार्थी आणि स्टाफ यांच्या वतीने आपले मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो आणि आपण इथेच हा प्रोग्राम संपूयात. धन्यवाद.